ओम श्रीराम अंबजने संपदा विजय पाटील माझा मुलगा ज्यावेळी आर्मीत गेला त्यावेळी भरपूर अडचणी आल्या पहिल्यावेळी एक दोन महिने तिने आपल्यापाशी शेवे नेऊन ठेवला परत काहीतरी दोष काढून परत घरी घालवला परत शेवळी गेला मग आम्ही दोन हजार अठरापासून बापुंजात गेलो त्याच्या आधीही सहो कार्यक्रम झालेला दोन हजार अठराला आम्ही बापुंजात गेलो एकोणीसला परत रत्नागिरीला भरतीला गेला त्यावेळी आम्ही बापू भक्त असल्यामुळे आम्हाला कुठलीच तिथं गेल्यावर अडचण आली नाही पूर्णपणे तिथून बाहेर आला परत परीक्षाला गेला परीक्षेच्या वेळेला पण परीक्षा देऊन घरी आला परत निकालच्या वेळी आम्हाला अडचण परत आली सरांचा की असा फोन आला बाबा तुला एक आता बारा मार्क कमी पडल्यात तो काहीतरी ह्यात काय म्हणजे हे वीत नाही आणि तुनं काहीतरी करावं मामी म्हटलं काय नाही बापू तुम्ही करा हे बारा मार्क कमी पडलेत ह्यावर तुम्हीच काहीतरी उपचार करायचा आणि आम्ही तुमचं भक्त आहे माझा मुलगा माझा म नवरा माझी दोन्ही मुली आम्ही सगळी बापू भक्त आहे मामी बापू सांगा आम्ही तुमची सगळी भक्त आहे तुम्हीच आमचा हिव मार्ग खुल्ला काढायचा मग त्या सराने परत आम्हाला पाच वाजता फोन केला तुमच्या मुलग्याचं नाव लागले तुम्ही काय म्हणजे बिनघुरी राहावा असं आम्हाला त्या सरांचा फोन आला म्हणजे हे सर म्हणजे आम्हाला बापू भक्त बापूच होते तिथं हजर झाले आणि आमचा कार्यक्रम हे पूर्ण बापूने केला परत दोन हजार एकवीसचा का अनुभव दोन हजार एकवीसला माझा मुलगा आसामला जात होता जात असल्यामुळं वाटत बर्फ ला घसारल्यामुळं ट्रेन तिची लेट एक दिवस ट्रेन लेट झाली तिथं गेल्यावर त्याला तिकडून फोन आला कसा तुम्ही टेशनचं लेटर घेऊन तिथं यायचं टेशनचं लेटर घेऊन यायचं म्हटलं हे पहिल्यांदाच आसामला चालल्यामुळे ह्याला टेशन कुठं होतं ते माहितीच नव्हतं तरी पण दोनच अशी बापू भक्तच असणार ते बापूच असणार त्याच्यासमोर आली का बाळ एलबाडलायच इथं स्टेशनवर दिल्लीत दिल्लीत गेल्यावर आड असं येलबाड्यावर झाल्यावर ती जण हिच्यासमोर आली ती पण ट्रेनमधनं उतारलीत का येलबाडलायच तर हेनं सांगितलं मला असं असं पुढं जायचं आणि लेटर घेऊन यायचं आहे पण आम्ही पण तिकडं जाणार आहे तुला आम्ही तिथं लेटर घेऊन देतोच आहे तिने त्याला तिथं जाऊन तिथं व्यवस्थित लेटर घेऊन दिला आपल्याबरोबर एक दिवसभर ठेवून घेतला त्याला परत त्याच्या स्टेशनवर त्याला सोडला आणि ती पुढं निघून गेली हरिओम श्रीराम अंबे